बातमी आढळरावांसंदर्भातली आहे. शिवाजीराव आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशावेळी अजित पवारांनी डॉक्टर अमोल कोल्हेंच्या उमेदवारीचा खुमासदार किस्सा सांगितला. निवडणुकीसाठी खर्चही न करणाऱ्या कोल्हेंनी मतदारसंघात संपर्कही ठेवलेला नाही. इतकंच नाही तर 3.5 वर्षात राजीनाम्याची तयारी केली होती असंही अजित पवारांनी सांगितलंय. राजकीय लोक एखादा उमेदवार पराभूतच होत नाही म्हटलं की अभिनेत्याला काढतात. कधी अमिताभ बच्चनला काढलं, कधी हेमा मालिनीला काढलं, कधी धर्मेंद्रला काढलं, कधी गोविंदाला काढलं, म्हणजे काढलं म्हणजे निवडणुकीला काढलं, नाहीतरी कुठलं काढलं. कधी असं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं राजेश खन्नाला उमेदवारी दिल्लीमध्ये दिलेली होती. जिथं उमेदवार पराभूत होत नाही तिथं त्या ग्लॅमरचा फायदा घ्यायचा, सगळे स्वागत करायचे आणि एकदम वातावरण बदलायला लागलं. वातावरण बदलायला लागलं तसं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं खर्च मी करणार नाही. मी म्हटलं 3 मतदारसंघाचं जबाबदारी दिलीप वळसे पाटील घेतील, 3 मतदारसंघाची जबाबदारी अजित पवार घेईल. काही करू नका, फक्त प्रचाराला वेळ द्या. वेळ दिला, निवडून आले, शिवाजीरावांचा त्याच्यामध्ये पराभव झाला. निवडून आल्यानंतर एखादा जरी अभिनेता असेल, कलाकार असेल, सेलिब्रिटी असेल, तर ज्या भागातनं आपण निवडून जातो तिथं संपर्क ठेवायचा असतो. मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही संपर्क ठेवा, फक्त संपर्क ठेवा. ते म्हणले दादा हे माझं काम नाही आहे. एक दिवस माझ्याकडे आले आणि म्हणले हे संपलं, कोरोना संपला. आणि मला म्हणले दादा मला राजीनामा द्यायचा. अरे म्हणलं कशाला, लोकांनी 5 वर्ष निवडून दिलं आणि राजीनामा कुठं द्यायला निघाला. नाही म्हणले आपल्याला जमतच नाही. माझ्या मालिका असतात, माझे चित्रपट असतात, मला प्रॅक्टिस करावी लागते, त्याच्यामध्ये मला वेळ द्यावा लागतो. मालिकेचं शूटिंग रात्री उशिरापर्यंत चालतं,